नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 6 वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष हे प्रकरण आपण अभ्यास करत आहोत। काल आपण याच प्रकरणामधील प्रतियोगी सहकारिता म्हणजे काय या मुद्द्याचा अभ्यास केला व सशस्त्र क्रांतिकारकांची लढी हा मुद्दा क्रमांक 6 आपण सुरू केलेला आहे। या मुद्द्यात आपण कालच्या पिरियडला क्रांतिकारकांची उद्दिष्टे पाहिलेली आहेत, क्रांतिकारकांच्या भारतातील सुरुवातीच्या घटना अभ्यास केलेल्या आहेत आणि क्रांतिकारी संघटना व त्यांचे कार्य सुरू केलेलं आहे। क्रांतिकारी संघटना व त्यांच्या कार्यामध्ये आपण पहिली संघटना कालच्या पिरियडला अभ्यास केलेली आहे, अभिनव भारत ही संघटना व तिचे कार्य आपण पाहिले। काल अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या संघटनेतून झालेली आहे? मित्र मेळा या संघटनेलाच पुढं 1904 कोणतं नाव दिलेलं आहे? अभिनव भारत। आणि या संघटनेचे प्रमुख कोण होते? विनायक दामोदर सावरकर, हे आपण कालच्या पिरियडला पाहिलेलं आहे। आजच्या पिरियडला विद्यार्थी मित्रांनो अनुशीलन समिती या संघटनेची स्थापना व क्रांती कार्य आपण पाहणार आहोत। चला तर पाहूया विद्यार्थी मित्रांनो अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना बंगाल प्रांतामध्ये स्थापन झालेली संघटना होती। कोणत्या प्रांतामध्ये स्थापन झालेली संघटना होती? बंगाल प्रांतामध्ये स्थापन झालेली संघटना होती। म्हणजेच या संघटनेचं कार्य कोणत्या प्रांतामध्ये चालत होतं? बंगाल प्रांतामध्ये चालत होतं। तसेच अरविंद घोष व त्यांचे बंधू बारिद्र कुमार घोष अरविंद घोष व त्यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते। अनुशीलन समितीचे प्रमुख कोण होते? अरविंद घोष आणि बारिंद्र कुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते। तसेच या संघटनेचे बॉम्ब तयार करण्याचे प्रमुख केंद्र कोलकात्याजवळील माणिक ताळा या ठिकाणी होते। अनुशीलन समिती इंग्रजाविरुद्ध क्रांतिकार्य करण्यासाठी या संघटनेनं बॉम्ब तयार करण्याचं केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन केलेलं होतं? कोलकात्याजवळील माणिक ताळा या ठिकाणी स्थापन केलेलं होतं। तसेच याच संघटनेचे सदस्य खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी 1908 किंग्ज फोर्ड या जुलमी ब्रिटिश न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली। बघा, अनुशीलन समितीचे सदस्य कोण आहेत? खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी कोणतं काम हाती घेतलेलं आहे? 1908 इंग्रजांचा एक जुलमी न्यायाधीश आहे, कोण आहे? किंग्ज फोर्ड, आणि त्याला ठार मारण्याची योजना हाती घेतलेली आहे। पुढे या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी न्यायाधीशाला ठार मारण्यासाठी त्याच्या गाडीवर बॉम्ब टाकला, परंतु बॉम्बचा नेम चुकला। किंग्ज फोर्ड बचावला आणि या गाडीत असणाऱ्या 2 इंग्लिश महिला मृत्युमुखी पडल्या। आता या घटनेमुळं प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली, तर खुदिराम बोस हा पोलिसांच्या हाती लागले, त्यांना ब्रिटिशांनी फाशीची शिक्षा दिली। अशा प्रकारे देशाच्या स्वातंत्र्यासाठी व ब्रिटिशांच्या जुलमाचा प्रतिकार करण्यासाठी या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची बाजी दिल्याचं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसून येतं। त्यानंतर पुढचा विद्यार्थी मित्रांनो मुद्दा आहे तो म्हणजे इंडिया हाऊस। अनुशीलन समिती हा मुद्दा संपला या ठिकाणी, पुढचा मुद्दा आहे इंडिया हाऊस, ही पुढची क्रांतिकारी संघटना आहे। विद्यार्थी मित्रांनो परदेशात राहून भारतातील क्रांतिकार्याला मदत करण्यासाठी स्थापन झालेली ही संघटना आहे। कोणती? इंडिया हाऊस। परदेशात स्थापन झालेली, लंडन या ठिकाणी स्थापन झालेली क्रांतिकारी संघटना आहे आणि इंग्लंडमधून भारतातील तरुण क्रांतिकारकांना मदत करण्याचं काम ही संघटना करत होती। आणि या संघटनेची स्थापना केलेली होती श्यामजी कृष्ण वर्मा
ऑब्जेक्टिवमध्ये आपणाला येऊ शकतं आहे. इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली आपणाला सांगता आलं पाहिजे. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केलेली होती. कोणत्या ठिकाणी? लंडन इंग्लंडमध्ये स्थापन केलेली होती. या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्त्यासुद्धा दिल्या जात होत्या. बघा, परदेशात राहून भारतातील तरुणांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचं काम कोणत्या संघटनेनं चालवलेलं होतं? इंडिया हाऊस या संघटनेनं चालवलेलं होतं. तसेच याच संघटनेमधील मादाम कामा या एक समाजवादी विचाराच्या क्रांतिकारक स्त्री नेत्या होत्या. बघा, याच संघटनेच्या समाजवादी विचाराच्या क्रांतिकारक एक स्त्री मादाम कामा या होत्या. त्यांनी जर्मनीत स्टुटगार्ट येथे, बघा, मादाम कामा यांनी जर्मनीत स्टुटगार्ट येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भाग घेतलेला होता. आणि याच परिषदेत मादाम कामा यांनी क्रांतिकारकांच्या कल्पनेतील भारताचा ध्वज फडकवला होता. पहा, जर्मनीमध्ये जागतिक समाजवादी परिषद भरलेली आहे आणि त्या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व म्हणून किंवा भारताचा एक प्रतिनिधी म्हणून मादाम कामा यांनी त्या परिषदेत भाग घेतला आहे. आणि त्या परिषदेमध्ये त्यांनी क्रांतिकारकांच्या कल्पनेतला भारतीय ध्वज फडकवण्याचं धाडस दाखवलेलं होतं. तसेच पंजाबमधील मदनलाल धिंगरा, पंजाब प्रांतातील कोण आहे? मदनलाल धिंगरा इंग्लंड येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलेले होते. पंजाब प्रांतातील -- हे इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलेले होते. मदनलाल धिंगरा गेलेले होते. पुढे मदनलाल धिंगरा विनायक दामोदर सावरकर व श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या संपर्कात आले आणि त्यामुळे ते अभिनव भारत या संघटनेचे सदस्य झाले. त्यांनी कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केलेलं होतं. कारण हा अधिकारी सावरकरांच्या कार्यावर किंवा सावरकर यांच्या मागावर होता. त्याबद्दल धिंगरा यांनी त्याची हत्या केल्यामुळे ब्रिटिश सरकारनं धिंगरा यांना फाशीची शिक्षा दिली. अशा प्रकारे देशाच्या स्वातंत्र्यासाठी व ब्रिटिश जुलमाचा प्रतिकार करत असताना या तरुणांनी आपल्या प्राणाची काय दिलेली? आहुती दिलेली आहे. अशा प्रकारे इंडिया हाऊस या संघटनेची स्थापना व तिचं कार्य आपणाला सांगता येतं आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, गदर संघटना. विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा परदेशातच स्थापन झालेली संघटना आहे आणि परदेशात राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी, परदेशात राहून भारतातील तरुण क्रांतिकारकांना मदत करणारी, त्या क्रांतिकारकांना प्रेरणा देणारी संघटना म्हणजे कोणती संघटना आहे? गदर संघटना. विद्यार्थी मित्रांनो, या संघटनेची स्थापना अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी, पहा, अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केलेली होती. गदर संघटनेची स्थापना कुठे झाली होती? अमेरिका व कॅनडा येथील तरुणांनी स्थापन केलेली ही संघटना. लाला हरदयाळ, बाही परमानंद, डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे इत्यादी क्रांतिकारक या संघटनेचे प्रमुख नेते होते. या संघटनेचे प्रमुख नेते कोण होते? लाला हरदयाळ, बाई परमानंद, डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे इत्यादी क्रांतिकारक या संघटनेचे प्रमुख होते. गदर म्हणजे विद्रोह. गदर हे या संघटनेच्या मुखपत्राचे नाव होते. राष्ट्रप्रेम व क्रांती यांचा संदेश या मुखपत्राद्वारे भारतीयांना दिला. या कार्यात हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचा विशेष सहभाग होता. तर विद्यार्थी मित्रांनो, परदेशात राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी व भारतीय क्रांतिकारी तरुणांना मदत करण्यासाठी व भारतातील क्रांतिकार्याचा परदेशात प्रसार करण्यासाठी या संघटनेनं कार्य केलेलं होतं. अशा प्रकारे गदर संघटना याबद्दल आपणाला माहिती सांगितली जाती. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे काकोरी कट. विद्यार्थी मित्रांनो, तर ब्रिटिशाविरुद्ध क्रांतिकार्य करत असताना या क्रांतिकारकांना लागणारा पैसा
या क्रांतिकारकांनी सरकारी खजिना ताब्यात घेऊन उपलब्ध केला. विद्यार्थी मित्रांनो, क्रांतीसाठी लागणारा पैसा जमवण्यासाठी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना काकोरी या उत्तर प्रदेशातील स्टेशनजवळ ताब्यात घेतला. भारतातील तरुणांनी इंग्रजांचा खजिना कोणत्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे? काकोरी या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे. काकोरी हे कोणत्या प्रदेशात आलं? उत्तर प्रदेशामध्ये आलेलं आहे. बरोबर आहे. आणि म्हणून या घटनेला काकोरी कट असे म्हटले जाते. सरकारने या कटात सहभागी असणाऱ्या अनेक क्रांतिकारांना अटक करून त्यांच्यावर खटले चालवले. उदाहरणार्थ अशफाक उल्ला, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी यांना या कटात सहभागी असल्यामुळे सरकारने पकडून फाशीची शिक्षा दिली. अशा प्रकारे या काकोरी कटाच्या संदर्भात माहिती सांगितली जाते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पिरियडला आपण या ठिकाणी थांबू. पुढचा भाग उद्याच्या पिरियडला. धन्यवाद.